नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अब्दुल फहीम कुरेशी आणि मी आज तुमच्यासाठी आणलेला आहेत लसावी व मसावी। सर्वप्रथम लसावी व मसावी हा चॅप्टर सुरू करण्या अगोदर आपण या सुंदर व गोड शब्दापासून आपल्या चॅप्टरची सुरुवात करूया। या अल्लाह मुझसे पहिले उनको कामयाबी देना जो तुझे मुझसे ज्यादा अच्छे लगते हो और जो मुझसे ज्यादा मेहनत कर चुके हो। या सुंदर व गोड वाक्याने आपण लसावी व मसावी बद्दल मसावी हा भाग पाहणार आहोत। तर मसावी बद्दल घेण्यात येणारे भाग, आज आपण जो भाग घेणार आहे ते भाग लसावी व मसावीच्या प्रकरणातील प्रश्नात जर शब्द अशा प्रकारे आले तर ते प्रश्न कशा प्रकारे सोडवतात, मोठ्यात मोठी मोठ्या प्रमाणात, जास्तीत जास्त, खूप मोठ्या प्रमाणात, जास्तीत जास्त प्रमाणात, अशा प्रकारचे जर शब्द लसावी व मसावीच्या प्रश्नात आले तर ते प्रश्न कशा प्रकारे सोडवतात। त्यानंतर दुसरा भाग आपण घेणार आहोत मूळ संख्यांचा मसावी कसं काढतात। हे भाग आपण मसावी आय सी एफ भाग 2 मराठीत बाय कुरेशी या यूट्यूब चॅनलवर हा नावाने आपण हा व्हिडिओ बनवून टाकणार आहे। त्यानंतर आपण मसावीबद्दल घेतलेले भाग, आतापर्यंत घेतलेले भाग, मसावी म्हणजे काय, मसावीला इंग्रजीत काय म्हणतात, मसावी कशाला म्हणतात, मसावीची आठ काय, मसावीचे उदाहरणे कोणते, दोन अवघड संख्यांचा भागाकार पद्धतीने मसावी कसं काढतात, हे आपण मसावी एस सी एफ भाग 1 मराठीत बाय कुरेशी या नावाने हा व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकलेला आहे। त्यानंतर जर आपला हा भाग आपला झाला तर लसावी व मसावीमधील सेपरेट भाग मसावी हा आपला एंड होतो। त्यानंतर आपण सेपरेट भाग लसावीला सुरुवात करणार आहोत। तर प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, मसावी व लसावीच्या प्रकरणातील प्रश्नात जर अशा प्रकारचे शब्द आले तर ते प्रश्न कशा प्रकारे सोडवतात, तर मोठ्यात मोठी, जास्तीत जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात, अशा प्रकारचे जर शब्द आले तर, उदाहरण पहा, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 77, 147, 252 या संख्यांना भागल्यास बाकी समान राहील। तर पहिले स्टेप स्टेप बाय स्टेप पाहू, पहिले प्रश्न समजून घ्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, नंबर दुसरा आहे 77, 147, 252 या संख्यांना भागल्यास, नंबर तिसरा आहे भागल्यास बाकी समान राहील, बाकी समान पाहिजे आपल्याला। तर एक नोंद करून ठेवा, मोठ्यात मोठी, जास्तीत जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात, जास्तीत जास्त इत्यादी शब्दांचा अर्थ मसावी व लसावी या प्रकरणात मसावी होतो, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, नोंद करून ठेवायची। म्हणून मोठ्यात मोठ्या, तर याचा काय काढायचा आपल्याला, कोणत्या मोठ्यात मोठी संख्या काढायची म्हणजेच मसावी काढायचा आहे, मसावी काढायचा आहे। तर मसावी काढायचा, तर सर्वप्रथम काय करायचा, 77, 147, 252 मसावी काढायचा नाही, अशा प्रकारे आला जर प्रश्न, या संख्यांना भागल्यास बाकी समान राहील, बाकी समान राहील, भागाकार आला त्याच्यात, तर दिलेल्या प्रश्नाचा जर 2 पेक्षा अधिक असतील दिलेले संख्या प्रश्नातील, तर त्या प्रश्नाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। तर पहा 147 ही 77 पेक्षा मोठी आहे, तर यांचा वजाबाकी करा, तर किती, 7 × 7 = 0, 14 × 7 = 7, 70। त्यानंतर 252 ही मोठी आहे 77 पेक्षा, तर 252 मधून 77 वजा करायची, तर किती येईल पहा, 12 × 7 = 5, 8, 15 × 8 = 7, नो, आणि याला परत दिला एक, मग इथे 0 घेतला तर इथे आले पहा 175। त्यानंतर 252 ही मोठी संख्या आहे, 147 वरून वजा करा, तर किती येईल, 105। आता आपल्याकडे आलेले वजाबाक्या, तर काय करायचं, या वजाबाक्यांचा आपल्याला काय करायचं आहे, मसावी काढायचा आहे सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात। तर मसावी काढायचा आहे 70, 175, 105। आता या तिन्ही संख्येला अशा कोणत्या एका संख्येने भाग जातो ते पहा, तर पहा 5 ने जातो, 5 × 14, 5 × 14, 5 × 20 = 0, 2, 5 × 5 = 5, 5 × 7 = 70, तर इथं 14। आता 175 व 5 या संख्येला आता आपल्याला 5 ने भाग घ्यायचा आहे, तर 5 × 35 करून पहा, 35 ×
गुणिला पाच, पंधरा पंचवीस, पंचवीस पाच चले दोन, पाच त्रिक पंधरा, सोळा सतरा, एकशे पंच्याहत्तर गेला भाग पस्तीस। आता एकशे पाच ला पाच ने पूर्ण भाग झाला पाहिजे, म्हणून पाच गुणिला किती किती करता येईल आपल्याला, एकवीस, एकवीस करून पहा, एकवीस, पाच एका पाच, पाच दोन दहा, एकशे पाच म्हणून एकवीस। आता चौदा पस्तीस एकतीस या संख्येला अशा कोणत्या एका संख्येने भाग जातो, तर सात ने जातो, सात दोन चौदा, सात त्रिक एकवीस, सात पस्तीस पाहता। आता या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो, दोन पाच तीन, तर जात नाही, एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहे, म्हणून भागाकारित्य समाप्त होतो। आता या संख्येचा गुणाकार करायचा, पाच गुणिला सात बरोबर किती येईल, पस्तीस, पाच जाता पस्तीस, म्हणून ती मोठ्यात मोठी संख्या किंवा ती मोठ्यात मोठी संख्या किंवा मसावी, मसावी हा किती आहे, पस्तीस आहे। आता आपल्याला भेटली मोठ्यात मोठी संख्या, किती भेटली, पस्तीस। आता या पस्तीसने काय म्हणते ते, भागल्यास बाकी समान राहील, तर या संख्येला भागायचं आहे, हे झाले भाजक आणि हे झाले भाज्य आणि हे झाला भाजक, तर सत्याहत्तरला पस्तीसने भागा, तर पस्तीस दोन्ही पाच दोन्ही दहा, शून्य असायला एक, सहा एक सात सत्तर, तर पंचवीस, पस्तीस दोन्ही सत्तर वजा सात, बाकी किती राहिले, सात राहिले, बाकी सात। आता हे सात प्रत्येक आला, सात सात आले पाहिजे। आता एक बाकी किती राहिले, सात। आता एकशे सत्तेचाळला पस्तीस ने भागा, पस्तीस भागीला एकशे सत्तेचाळ किती येईल पहा, तर पस्तीस गुणीला चार करा, पाच चुक वीस, वीस शून्य आचार्य दोन, तीन चुक बारा, तेरा चौदा, एकशे चाळीस, एकशे सत्तेचाळमधून एकशे चाळीस गेले, सात उरले, हे बाकी आहे, बाकी सारखेच। आता दोनशे बावन्न आणि पस्तीसचा भागाकार करा, पहा बाकी किती राहते, तर पस्तीस गुणीला सात करा, पाच आता पस्तीस, पाच आता पस्तीस, पस्तीस पाच हाचे आले दोन, सात एका सात दोनशे असते एकवीस, एकवीस बावीस तेवीस, तीनशे पस्तीस, दोनशे पस्तीस, दोनशे पस्तीसतून दोनशे बावन्न गेले, सात उरले, हे बाकी राहिले, तर बाकी समान किती आले, बाकी संख्या राहिली सात। तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतो, या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला एक स्टेप वाढवता येते, स्टेप तीन, म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, तर काय म्हणता येईल आपल्याला, पस्तीस या मोठ्यात मोठी संख्येने सत्याहत्तर एकशे सत्तेचाळीस दोनशे बावन्न ला भागल्यास बाकी समान सात राहतात। तर हा झाला तुमच्या प्रश्नाचा उत्तर। तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवता येतो मसावीचा। आता प्रश्न दुसरा पहा, प्रश्न दुसरा, एका टोपलीमध्ये गुलाबाची एकशे पंचवीस व झेंडूची दोनशे फुले आहेत, सर्व फुलांचे सारख्याच प्रमाणात फुल असणारे हार तयार करायचे, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुल राहतील। तर स्टेप बाय स्टेप प्रश्न समजून घ्या, पहिले पहिल्या स्टेपमध्ये गुलाबाची एकशे पंचवीस व झेंडूची दोनशे फुले आहेत, त्यानंतर सर्व फुलांचे सारख्याच प्रमाणात फुल असणारे हार तयार करायचे, तिसरा मुद्दा आहे, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुल राहतील। तर इथं प्रश्नात शब्द आलेला आहे जास्तीत जास्त, जास्तीत जास्त या शब्दाचा अर्थ काय होते, मसावी। तर काय म्हणते, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुल राहतील, तर आपल्याला काय काढायचं म्हणते ते, मसावी, मसावी काढायचं म्हणते, तर एकशे पंचवीस व दोनशे यांचा मसावी काढायचा आपल्याला, तर यांचा मसावी काढायचा। तर दो एकशे पंचवीस व दोनशे या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो, तर पंचवीस ने भाग देऊन पाहू, पंचवीस पाची पदा पंचवीस, पंचवीस पाच चार दोन, पाच दोन दहा, अकरा बारा, एकशे पंचवीस म्हणून पाच। आता दोनशेला पंचवीस ने भाग द्यायला पाहिजे, जायला पाहिजे, तर आठ आठ पंच चाळीस, चाळीसशे शून्य आचार्य चार, आठ दोन सोळा, सोळा आणि चार वीस, म्हणून दोनशे आलेलं आहे, म्हणून इथं टाकू आपण आठ। आता पाच व आठ या संख्येला भाग जात नाही, एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत, एका संख्येने भाग जातो,
पाच एका पाच आठ एका आठ ती संख्या आली, म्हणून पंचवीस गुणिला एक करू बरोबर पंचवीस येते, म्हणून मसावी बरोबर किती आपला पंचवीस। तर म्हणून काय सांगता येईल आपल्याला, म्हणून एका टोपलीमध्ये गुलाबाची 125 व झेंडूची 200 फुले आहेत। सर्व फुलांचे सारख्याच प्रमाणात फुल असणारे हार तयार करायचे, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त 25 फुल राहतील। हा झाला आपल्या प्रश्नाचा उत्तर। आता प्रश्न तिसरा पहा, लसावी 48 व 60 या संख्येने कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जातो किंवा निशेष भाग जातो। पूर्ण भाग म्हणजे पूर्ण भाग जाणे म्हणजेच निशेष भाग जाणे। आता स्टेप पहिल्यामध्ये प्रश्न समजून घ्या, 48 व 60 या संख्यांना कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जातो। आता तर पूर्ण भाग जातो, तर पहा मोठ्यात मोठा हा शब्द टाकल्यामुळे आपल्याला माहित आहे की मोठ्या मोठ्या शब्दाचा अर्थ काय होते, मसावी। तर आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, मसावी। तर 48 व 60 या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, मसावी काढायचा आहे। परंतु इथे काय म्हणते, पूर्ण भाग जातो। पहिला प्रश्न काय होता आपल्याला, की कोणत्या अशा संख्येने कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 47 147 177 242 या संख्यांना भागल्यास बाकी समान राहील, हे प्रश्न पाहिला होता। त्याच प्रकारे हा प्रश्न आहे, फक्त प्रश्नात कसं करायचं आहे, 48 व 60 या संख्येला अशा कोणत्या संख्येने मोठ्या मोठ्या संख्येने भागल्यास बाकी, फक्त हा वाक्य चेंज करायचा आहे, पूर्ण आहे ना, तर इथं बाकी 00 राहील। हा वाक्य आपण टाकला की पहिले आपण सोडवलेला प्रश्न कोणता होता, की कोणत्या मोठ्या मोठ्या संख्येने 77 147 252 या संख्येने भागल्यास बाकी समान राहील। तर याच प्रकारे हा प्रश्न सुद्धा आहे, फक्त वाक्य चेंज केलेले आहे। त्या प्रश्नात आपण काय केला होता, प्रश्नात दिलेल्या संख्येचा आपण काय केला होता, वजाबाकी केली होती। कारण की संख्या किती होते, तीन संख्या होती, 77 147 252, परंतु इथं आपल्याला तसा करता येणार नाही, तसा केला तर उत्तर मिळणार नाही, कारण इथे दोन संख्या दिलेल्या आहे। तीन संख्या दिल्या असते तर आपण तसं केलं असतं। तर तरी पण जर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तरी पहा, 60 वजा 48 बरोबर 12 येते। आता या 12 आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे, नियमाप्रमाणे मसावी काढायचा आहे। तर 12 6 भाग जातो, 12 6 2 12 2 2 1 2। आता यांचा गुणाकार करा, किती येईल, 6 × 2 = 12 हे बरोबर आहे। आता 12 ला 12 मसावी काढा, तर 12 ने 12 भाग देऊ, 12 1 12 इथे 1 टाकू, 12 1 12 आला 12, परंतु हे चूक आहे, इथे पाहिजे आपल्याला। या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार नाही वजाबाकी करून, कारण इथे दोन संख्या आहेत, तीन संख्या दिल्या असते तर आपण केला असतं तसा, जसं आपण 77 आणि 147 252 केला, परंतु इथं करता येणार नाही। म्हणून अशा प्रश्नात जर दोन संख्या दिल्या आहेत तर त्यांचा आपण काय करू, डायरेक्ट त्यांचा लसावी काढू, मसावी काढू। सांगितल्याप्रमाणे मोठ्यात मोठ्या संख्या तर लसावी मसावी काढूया। तर यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला, तर 48 व 60 या संख्येला कोणत्या अशा एका संख्येने भाग जातो, तर 6 ने जातो, 8 6 48 7 60। आता 2 व 8 व 10 या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो, तर 2 ने, 2 4 8 2 5 10। आता 4 व 5 भाग जात नाही कारण एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहे, म्हणून भागाकार इथे समाप्त होतो। आता याचा गुणाकार करा, 12 येते पहा, म्हणून मसावी 12। म्हणून काय सांगता येते आपल्याला, आता 12 मसावी भेटला। काय म्हणते ते प्रश्नात, 48 व 60 या संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या, तर 12 मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण व निश्चित भाग जातो। तर भाग देऊन पहा, आता आता याला भाग देऊन पहा, 48 आणि 12। तर 48 व 12 यांचा काय करायचा आपल्याला भागाकार, तर 12 8 48 पूर्ण भाग केला बाकी। आता इथे 12 व 60 भाग द्या, 12 5 60 पूर्ण भाग केला। म्हणून 12 ही अशी एक संख्या आहे जी 48 व 60 या संख्येने भागल्यास पूर्ण व निशेष भाग जातो। आता भाग 2 पाहूया, मूळ संख्यांचा मसावी काढणे। आता मूळ संख्यांचा मसावी काढायचा, तर उदाहरण 1 पहा, 3 व 13 व 7 चा मसावी काढा। तर हे 13 व 7 हे मूळ संख्या आहेत, यांचा मसावी काढायचा आहे।
तर स्टेप स्टेप बाय स्टेप पाहू. पहिली स्टेप 13 व 7 चा मसावी काढा, तरी मूळ संख्या आहे त्यांचा मसावी काढा जाईल. तर त्यांचा मसावी किती येईल? 13 व 7 ला अशा कोणत्या संख्येने, एका संख्येने भाग जातो दोन्हीला? तर कोणत्याच नाही, एक सोडून. तर 1 13 1 13 7 1 7 म्हणून मसावी बरोबर 1. नोंद करून ठेवा, मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. ते कितीही मूळ संख्या असू द्या, त्यांचा मसावी जर काढायला विचारला, ते मूळ संख्या आहे तर त्यांचा मसावी नेहमी 1 असतो. त्यानंतर उदाहरण दुसरा पहा, 2 व 3 चा मसावी काढा. तर स्टेप बाय स्टेप पाहू, 2 व 3 चा मसावी काढा. स्टेप 1 स्टेप 2 पहा, 2 व 3 चा अशा कोणत्या एका संख्येने भाग जातो? तर 1 ने जातो. 2 1 2 3 1 3 म्हणून मसावी बरोबर 1. त्यानंतर प्रश्न तिसरा पहा, 89 व 97 चा मसावी काढा. तर 89 व 97 चा मसावी काढा. स्टेप 1 स्टेप 2 पहा, 1 नेच भाग जातो, ही मूळ संख्या आहे. 89 आणि 97 बरोबर किती मसावी? 1. म्हणून मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो, ते कितीही मूळ संख्या असू द्या. तर अशा प्रकारे आपण मसावीचा भाग 2 हे पाहिलेला आहे. यानंतर आपण लसावी व मसावी मधील, मसावी हा भाग 2 पाहिलेला आहे. आता आपण यानंतर सेपरेट भाग मसावी लसावी पाहणार आहोत. तरी अब्दुल भईम कुरेशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.